यूट्यूब कशा आहात, बरे आहात का? तुम्ही बरेच असणार. सकाळचे 9 वाजलेले आहेत. तर मी बघा बागेमध्ये आलेले आहे, बागेचे काम सुरू आहेत. खालचं बघा, काय खालचं सगळे घाण काढून घेतलेले आहे. आता सगळी स्वच्छ करून घ्यायला लागते बघा, कारण उडद्या होतं ना, उडद्या झाला का नाही. उडद्या म्हणून असा एक ते प्रकारचा केळा आहे, म्हणजे असं ते काय होते, बागल्यावर त्रास करते ना, त्यामुळे खाल्लं. बघा बाग स्वच्छ करून घेतलेली आहे पहिला. सुरू आहे आपली शेंडा मारून घ्यायचा आणि एक आकपूट काढून घ्यायची आहे. तर हा बघा, हा सरळ शेंडा आहे आपला. तर याचं इथं का नाही, काही छोटी छोटी पाण्यात की नाही दिसते का बघा, ही जी छोटी पाण्यात की नाही, ह्याला काकपूट म्हणतात. तर हे आपणच की नाही आणि बाळे म्हणते त्याला बघा, हे असलं सरळ ह्याला बाळे म्हणतात. तर हे काकपुटाने आपण बाळे काढून घ्यायचे आणि जी प्लेन काड आहे ना, 7 इंच असली पुढे, त्याला 7 पाण्यावर शेंडा मारायचा. आणि जे सरळ काड आहे की नाही, त्याला पण 11-10 पाण्यावर शेंडा मारून घ्यायचा. म्हणजे आपले काडे पिकवण्यासाठी, गर्भ धरण्यासाठी काडे आपले व्यवस्थित पिकत्या. तर असं आहे बघा, तर व्यवस्थित आहे बघा ही. नंतर ह्याचं बघा, एकच काडे ठेवल्यावर त्याच्यानुसार डाळ उडवून घ्यायची अशी बघा. ही डाळ आहे ना पुढं, ही कशी आहे काढून टाकायची. तर हे 7 इंचपासून पुढं काडे आहे बघा. ह्या हा आहे बघा, परफेक्ट काडे झालेले आहे. तर 2, 4, 6 आणि 7 7 पासून पुढं का नाही, आपण हा असा एक इतनासा हा शेंडा मारून घ्यायचा. तर हे पहा, आपले काडे पिकण्यासाठी तयार होते, मग गर्भधारण्यासाठी पण सुरू होते मग व्यवस्थित. तर मला बागेतले कामे काहीसुद्धा येत नव्हती, तर मी आता हळूहळू कामं शिकायला लागलेलो आहे. कारण आमच्या तासगाव तालुक्यात जास्त करून बागाचं आहेत, जिकडं तिकडं बघायला तिकडं सगळं द्राक्षाच्या बागाचं आहेत. त्यामुळे मला शिकायला पाहिजे, त्यामुळे मी आता प्रयत्न करत आहे, शिकत आहे. तर मला 1 महिना झालं मी बागेमध्ये जाते, तर परफेक्ट असे मी शिकलेले आहे. तर पहिल्या आता कशा बायका असतात, त्या भरपूर शिकलेल्या असतात, त्या बागेतले कामं त्यांना भरपूर असं येते. तरीसुद्धा मी दुसऱ्यांचं बघून मलासुद्धा सगळं हे लागलेलं आहे. तर आता घरी बसून काय करायचं, म्हणून मी जाते बायकांच्याबरोबर. कसं असतं आहे, घरात बसलं की तब्येत पण जास्त होते आणि काय त्या डोक्यामध्ये टेन्शन पण असतं, त्यामुळं जास्तच हे होते. त्यामुळं बायकाच्यात गेल्यावर न कसं फिरून म्हणजे असं मिळून मिसळून आपलं बरं असतं आहे ना, त्यामुळं घरातलं आपलं टेन्शन तर जातं आहे, त्यामुळं जाते मी. तर बघा, तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.